जी काही निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी कष्ट, मेहनत, जिद्दीनं, चिकाटीनं संघर्ष करून घवघवीत यश जवळा ग्रामविकास पॅनलने मिळवलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माणूस मोठा झाला की खाली कुरमुड्या चालू होतातच, त्यामुळं कोण कुणाचा उजवा हात आणि कोण कुणाचा डावा, कोण जास्त विश्वासातला कोण कमी विश्वासातला, आणि काही माणसं जनतेमध्ये लोकप्रिय असतात तर काही पुढाऱ्याजवळ लोकप्रिय असतात, दोन फरक असतात. त्यामुळे जसं तू म्हणलं की आम्ही नवीन होतो तसं आम्ही नवीन होतो, त्याच्यामुळे जे झालं ते गंगेनं मिळालं. राजकारणाची सुरुवात जवळ्यातून झाली, त्यामुळं आता तुमचं एवढा अटीतटीचं झालं निवडणूक तरी मी कोणाला फोन केलाय असंही काही उदाहरण नाही. याला मतदान दे का त्याला मतदान, त्याचं कारण असं जवळा पंचायत समिती गणातून निवडणूक लढवीत असताना जवळचे दोन उमेदवार असताना मला 2300 मताचं लिहिलं घ्यावा, तेव्हा भाऊसाहेब तेव्हा पंचायत समिती झाली, तेव्हा सभापती झाला, ते झालं नसतं तर आमदार झालं नसतं, आमदार झालं नसतं तर मंत्री झालं नसतं, आणि मंत्री झालं नसतं तर तुम्हाला एवढा निधी देऊ शकलो नसतो, आणि म्हणून लक्षात ठेवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं प्रश्न जरी गेला असला तरी निवडणुकीला माझ्याबरोबर होता, आता पुढच्या निवडणुकीला माझ्याबरोबर होता. म्हणजे एकांदर बरेच जणांची अडचणी झाल्या, गोष्टी झाली, प्रॉब्लेम झाले, सगळं झालं. आता बघा पत्रकार आहे, 9 ग्रामपंचायत झाले, टीव्हीला सगळ्या ग्रामपंचायती 7 आपल्या आले दाखवले, 7 ग्रामपंचायती 9 पैकी आले, काल 6 सरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य होते, आता ही तुमची 7वी आणि बाहेर 2 आहे. त्यामुळे दावा प्रतिदावा ह्याच्यात आपल्याला काही आणि कधीच जनतेत खोटं बोलायचं नसतं, आणि पराजय झाला तर स्वीकारत असतो, स्वीकारला मी एकदा पराजय, पराजय झालं तरी आमदार झालोच ना आम्ही, आणि 5 वर्ष सोडून मी 6 वर्षच झालो, 1 वर्ष बोनस. त्यामुळे हे चांगलं नीतिमत्ता आणि नियत ठेवली की असं लोकांकडून आणि सर्वांचंच लक्ष असतं, त्या सगळ्या ग्रामपंचायतींना ज्या काही मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनुभव आले, सरपंचाचं नाव गावातल्या बोर्डवर नाही अशी परिस्थिती होती. आमचा सदस्य सुद्धा म्हणायचं माझं नाव राहिले टाकलं तर खरं नाही येऊच नका तुम्ही. सरपंच हा गावाचा प्रमुख असतो आणि तिथून सुरुवात होत असते लोकसेवेची. तुमचा मान सन्मान आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आणखी वाढवी काही मनात आणू नका. त्याच्यामुळं मी एकदा पडलो जरी असलो तरी मी अजून तसाच आहे, त्यामुळं माझ्या स्वभावात बदल करायचं मी ठरवलेलं आहे. बघा ना 2.5 वर्ष शांत थांबून सुद्धा परत आलं नाही मागे सगळं, बघा सुशील कसा आला परत. थोडा नवीन ग्राम सचिवालयाच्या बांधकामासाठी निधीच मागणी केलेली आहे आणि त्यासाठी मी आजच्या आज तुम्हाला बक्षीस म्हणून आजच्या आज जवळा ग्रामपंचायतच्या सचिवालयासाठी 25 लाख रुपये माझ्या कामाची कुठलीही अडचण नाही, फक्त या वर्षभराच्या कालखंडामध्ये थोडा हेवा देवा जर कमी ठेवला तर आपलं पुढचं नुकसान कमी होईल. त्यामुळे त्या स्थान करण्याचं वातावरण नव्हतं, सगळ्याची कामं करतो, कारण या सगळ्या स्वभावामुळे कर्जत जामखेडमध्ये माणूस राहिला नाही, त्याच्यामुळे बाहेरून आपल्याला वारसं आलं आणि आमचा गेम करता करता तुमचा गेम झाला, त्याच्यामुळे आता तुमचा गेम व्हायला पण आमचा गेम व्हायला त्याची भविष्यामध्ये आपण काळजी घेऊया. त्यामुळे विकासाच्या संदर्भामध्ये कुठली आरोग्यांना हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि त्यामुळे तुमच्या स्वागताला 25 लाख रुपयाचा निधी देऊन तुमचा सन्मान केलेला आहे. अगोदरच भेट झाली, जसं प्रसन्नने सांगितलं की तुम्हाला मी म्हणलं थोडं दमाने घेऊ, काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी परत उलट होण्यापेक्षा झालं ते सगळ्यात आता भारी झालं, थोडा त्रास झाला, त्या त्रास झाल्याशिवाय मी त्या निवडणुकीचं महत्व नाही, आणि म्हणून जे झालं ते अतिशय चांगलं झालं. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं कार्यकर्त्याचं नेत्याचं पदाधिकाऱ्याचं निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं सरपंचाचं मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्याला पुढील कार्यासाठी 5 वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सदैव विकासाच्या कामासंदर्भात मी आपल्या
खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा शब्द आपणाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.